वंदे मातरम, माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावे इज लाईव्ह. आपण आज निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नाशिकच्या कार्यालयामध्ये, या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या खाजगी सावकारांकडनं पीडित असलेले, नोकरीचं आमिष दाखवून पैसे लुटलेले, असे वेगवेगळ्या प्रकारातले सगळे लोक येतात. आता एक रेशन दुकानाच्या बाबतीमध्ये लोक येऊन गेले की आमचं रेशन दुकानच चोरलं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खरं तर शासकीय यंत्रणेमार्फत आणि व्यवस्थेमार्फत सुटल्या गेल्या पाहिजे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचं कार्यालय काही या देशाचं कोर्ट नाही किंवा या देशाचं पोलीस स्टेशन सुद्धा नाही, तरी सुद्धा नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. दिवसभरात 100-200 नागरिकांच्या इथे कामांची बरोबर हातावेगळे केले जातात ते कामं. तर आता माझ्याबरोबर येत आता एक कुटुंब, त्या कुटुंबाला या दोन सावकारांनी प्रचंड पिडलेले, तर त्या कुटुंबाची आपण ओळख करून घेऊया. जे पीडित आहे त्यांचं पहिले मोठ्याने नाव सांगा. माझं नाव बबलू दयाराम शिंदे. मी विशाल साळवे यांच्याकडून 3 लाख रुपये घेतले होते. आता पण त्यांना मी 11 लाख 15 हजार दिले, तरी पण त्यांनी माझ्या अजून 5 लाखाची मागणी केली आहे. आणि अवघ्या 2 दिवसापूर्वी त्यांनी मला घरात कोंडून खूप मारहाण केली आणि जीवे माने धमकी दिली. त्याचे वडील बोलले की आपल्याला वावरात घेऊन जाऊ आणि याला गाडून टाकू, आणि जर मी कुठे याला सापडलो तर माझ्या परिवाराला हे ताब्यात येतील आणि मला ते माझ्या परिवाराला त्रास देतील, असे बोलतात. हेच ते विशाल साळवे. पुढचा, तुमचं नाव सांगा. वाल्मिक आबा शिंदे. मी जे चुलत भाऊ आहे त्यांनी मी भावाला सोडवण्यासाठी गेलो होतो, त्यांनी पण मला मारहाण केली आणि मला धमकी दिली की तू कधी हे काम केलं तर तुला मी तुझ्या परिवाराला उचलून जाऊन घेऊन जाईल. नम्रता वाल्मिक शिंदे, मी यांची वाईफ आहे. माझ्या पण दाजी नाय यांनी किडनॅप केलं होतं तेव्हा मारहाण केली त्यांना. तुमचं नाव सांगा. नम्रता वाल्मिक शिंदे. तुमचं नाव सांगितलं का? तुमचा पत्ता सांगा. पत्ता सांगा तुमचा. मुरलीधर नगर, पातळी फाटा आणि रो हाऊस नाशिक. रो हाऊस शिव काय ऐश्वर शिव रो हाऊस. तुमचा पण पत्ता सांगा. माझं पत्ता सर ओमकार प्रोव्हिजन, मुरलीधर नगर, गणेश मंदिर जवळ, पातळी फाटा. पातळी फाटा नाशिक. बोला तुमचं काय नाव सांगा. मी शांतीलाल मोरे. हे माझे साले आहेत. तर यांना काही 2 दिवसापूर्वी एक सावकारांनी त्यांना घरामध्ये दामतून ठेवलं होतं. साळवे हे दोघं सावकार आहेत. ह्या दोघांनी माझ्या सालेला दामतून धरलं होतं आणि 2 दिवस त्याला मारहाण केली. तर ते असे म्हणत होते की आम्हाला 2 लाख रुपये आणून द्या नाहीतर मग याला आम्ही मारत राहू. आणि मग आमच्याकडे काही पर्याय नसताना आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण तिथं फक्त त्यांनी लिहून घेतलं काही, म्हणजे आम्हाला प्रूफ कागद वगैरे काहीच दिलं नाही. आणि ते बोलले की 6 महिन्यानंतर यांना यांचे पैसे वापस करा. पोलीस स्टेशनला इंद्रानगर पोलीस स्टेशन. तुमच्याकडून फक्त लिहून घेतलं. तुमचा माणूस तुम्हाला दिला. तुमचा माणूस तुम्हाला दिलं म्हणे तुम्ही जा म्हणे. आता तुम्ही बघून घ्या आता तुमचं 6 महिन्यानंतर किती पैसे द्यायचे. आणि त्यांचे नंतर त्यांचे अजून कॉल चालू झाले. ते त्यांना परत कॉल करत कॉल ऐकू आम्हाला. तोपर्यंत मी मला पुढची ओळख करून घेऊया. नाव सांगा मोठ्याने आणि पत्ता सांगा. शिल्पा बबलू शिंदे. बबलू शिंदेची मेसेज आहे मी. आणि हे या व्यक्तीने माझ्या मिस्टरांना घरात 2 दिवस कोंडून ठेवलेलं होतं आणि खूप मारहाण केली. आणि मी चाळीजवळला असताना या व्यक्तीने असं सांगितलं की तुमच्या मुलांना आणि तू स्वतः इथे ये, तुझ्या मिस्टरांना सोडवायचं असेल तर तू इथे ये, नाहीतर मी तिथे येऊन तुझ्या लेकरांना तुला गाडीमध्ये बसून इथे घेऊन येईल आणि त्याचे हातपाय तुझ्या समोर तोडेल. असं म्हटलं. हो असं म्हटलं. हा व्यक्ती तुम्ही काय काय लिहिले होते हातातल्या बोर्डावरचं वाचा. मी वाचा. मी नाशिकचा गुंडा आहे. मी तुझे तुकडे तुकडे करून तुझ्या शेतात पुरेल. मी बबलू शिंदे शिंदेला दाबून ठेवले व त्याच्या नरडीचा घोट घेईल. 11 लाख उकडले. तुमचं नाव सांगा. माझं लताबाई दीपक सिरसाट. मी शिल्पाची आई आहे. हो आमच्या इथं पण आले होते असेच दमके द्यायला.
मी चाळीसगावला राहते, ती आमच्या इथं होती ना, इथं त्रास देत होते म्हणून ती आमच्या इथं आम्ही घेऊन गेलो होतो. चाळीसगाव पर्यंत आले होते आणि तिथं पण गाळ केली यांनी आणि ते मारायच्या धमक्या देत होते. बापरे बेटा काय रे, कोण आहे रे, खाली गे खाली गे, कोण आहे रे, तुझं नाव काय बेटा, तुझं नाव काय, आदेश काय, आदेश बबलू शिंदे. बर, हे पिल्लाकडे पण आहे, ठीक आहे. चला काय झाली स्टोरी सांगा सगळी, तुम्ही सांगा सगळी स्टोरी. सर मी यांना कंटिन्यू पैसे देत गेलो, पण सगळ्यात पहिल्यांदा पैसे किती घेतले तुम्ही त्यांच्याकडून? मी 3 लाख रुपये घेतले सर. किती तारखेला घेतले? 2020 मध्ये घेतले ते. 3 लाख रुपये. आतापर्यंत त्यांना मी 11 लाख 15 देऊन चुकलो, पण अवघ्या 4 महिन्यापूर्वी माझ्या थोडी तब्येत बरी नसल्या, मी सुट्टी असल्यामुळे मी ड्युटीला गेलो, तर माझ्याकडे पैसे नाही आले. मला ब्रेन अटॅक पण आला होता, या लोकांचे चक्कर पाहिले, तर मी यांचे पैसे देऊ शकलो. मी या लोकांनी मला बोलले की तुझ्याकडे थके दे पैसे दे, तर मी यांना पैसे बोललो कुठं देतो देतो, पण या लोकांनी ना ऐकता माझ्यावर काम, मला जीव माझ्या धमकी दिली, तर तू कुठे पळून जा, आम्ही तुला तिथे उचलून आणू, तू कुठे गेला, तुला पैसे सुटणार नाही. बरं, तुम्ही मला पैसे मिळाले ते कॅश मिळाले का? पैसे त्यांनी मला कॅश दिले होते सगळे. मी त्यांना, तुम्ही कसे दिले? ऑनलाईन स्वरूपात दिले त्यांना. किती? 11 लाख. सगळे ऑनलाईन दिले? सगळे ऑनलाईन दिले. 30-30 हजार रुपये दरम्यान. हा, जे 10% घेतले? 10% घेतले. त्याच्यात एंट्री दाखवू शकता का? हो, एंट्री आहे मॅडम. सर, व्ह्यूअर्स बोलताय की पैसे घ्यायच्या वेळेस विचार करता येत नाही का? हा, नाही हे बघा, इकडे द्या. पैसे घेताना विचार येतो का नाही येतोच. 3 लाख रुपये 10% घेताना 30 हजार रुपये महिना आपल्याला द्यायचा आहे हे नक्कीच त्यांच्या डोक्यात येतं. त्यांनाच आपण हा प्रश्न विचारू की त्यांचं काय उत्तर आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये. निर्भय महाराष्ट्र पार्टीची सरळ सरळ भूमिका आहे, यांच्या व्यवहाराशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण या व्यवहारामध्ये त्यांचा जीव जाता कामा नये. आम्हाला बबलू शिंदेचा जीव महत्वाचा आहे, त्यांनी आत्महत्या केलेली आम्हाला चालणार नाही, आणि त्याच्याबरोबरीने त्याच्या बायकोने आत्महत्या केलेली आम्हाला चालणार नाही. माझ्या देशाकडे फक्त मनुष्यबळ आहे, 150 कोटी जनता ही माझ्या देशाची संपत्ती आहे, आणि त्या संपत्तीच्या जोरावर आम्ही या देशाला समृद्धीकडे नेऊ शकतो ही निर्भय महाराष्ट्र पार्टीची धारणा आहे. आणि जिवंत माणूसच जिवंत माणसाला कोणत्याही परिस्थितीत कामाला येऊ शकतो, मेलेला माणूस कुठल्याच परिस्थितीत कामाला येणार नाही. माणूसच माणसाच्या कामाला येईल, जनावर माणसांच्या कामाला येणार नाहीत, मशीन कुठल्या प्रकारे कामाला येणार नाही. याचा अर्थ असा आहे की जनावर नको आणि मशीन नको असं नाही, जनावरांना त्या भावना नसतात, मशीनला त्या भावना नसतात. आज एकमेकाचं रक्त एकमेकाला लागतं, पण जनावरांचं रक्त माणसाला लागतं का? अजिबात लागत नाही. माणसाचं रक्त माणसाला लागतं, माणसाच्याच किडण्या माणसाला लागतात, आणि इतरही अवयव सुद्धा माणसाचेच माणसाला लागतात. म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीचं म्हणणं आहे, माणसं जगले पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, मग यांनी कर्ज करून घ्यायचे, लोकांचे कर्ज डुबवायचे का? तर इथं डुबवलेला मॅटरच नाहीये. इथं 3 लाखाचे जर 11 लाख रुपये दिलेले आहेत आणि आम्ही एंट्र्या जर दाखवत आहे, बघा इथे एंट्री आहे, द्या इकडे या, हे बघा टोटलच मारलेले. खाली बसा, खाली बसा, आवाज करू नका रे कोणी. हे बघा, आता इथून आता एंट्र्या सुरू झाल्या, इथं 45 हजार रुपये दिले, बघा 25 आणि 5 30 40 45 हजार, हे बघा इथं 85 हजार करा रे टोटल, 45 हजार 85 हजार टोटल मारा. कोण व्यापारी आपल्यामध्ये? चला 45 हजार 85 हजार करा टोटल पटापटा, केले का? 45 85 75 हजार सगळे विशाल साळवेला दिलेत, झाले का 75 हजार? 60 हजार, 40 हजार दिसले का? अरे 40 हजार गेले का? 10 हजार, 25 हजार, 62 हजार, 45 हजार, 30 हजार, 20 हजार, 70 हजार, 45 हजार, 30 हजार, 60 हजार, 60 हजार, 45 हजार, 38 हजार 900, 30 हजार, 60 हजार, 50 हजार आणि 30 हजार.
किती झाले टोटल? आणि 1 लाख रुपये बँकेत विड्रॉ केले बहिणीच्या. आणि हे 1 लाख रुपये बहिणीच्या अकाउंट विड्रॉ केले ते त्याचे तुमच्या बहिणीच्या अकाउंटवरून विड्रॉ केले हे 1 लाख रुपये. किती झाली टोटल? आता ही बघा ही झाली 11,15,900 म्हणजे 11,16,000. साहेब जे म्हणाले ना घेताना काही वाटत नाही का किंवा घेताना विचार करायचा मजबुरी माणसाला काय करायला लावेल ते सांगता येत नाही. आणि ही वेळ प्रत्येकावर येते. आज जात्याचा दांडा जर बबलू शिंदेवर आहे तर उद्या जाताचा दांडा तुमच्यावर येऊ शकतो. केव्हा माणसाची मती भ्रष्ट होते सांगता येत नाही. हे सगळं जे काही चालतं ना तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या हातात कधीच नसतं. अनेकदा असंच अनाव दादा आणि सगळ्या गोष्टी घडून जातात. जरी यांनी होश आवासमध्ये 3 लाख रुपये घेतले होते तर त्यांना काही गॅरंटी असेल की 2 महिन्यामध्ये आपण 60,000 दिले की मोकळे होऊन जाऊ. पण बिघडले असतील गणित. मग त्यांनी पैसे बुडवले का? त्यांनी 3,11,15,000 रुपये दिलेले. त्यामुळे तुम्ही कमेंट टाकताना आहे ना डोकं टाकत ठिकाणावर ठेवून कमेंट टाकायला शिका. माणसं जगली पाहिजे. माणसाने माणसासाठी माणसासारखं वागता आलं पाहिजे. हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं धोरण आहे. लोकांनी कर्ज घ्यावे आणि बुडवावे निर्भय महाराष्ट्र पार्टी द्यावे असं अजिबात नाही. खाजगी सावकाराचं सुद्धा कर्ज बुडवता कामा नये. 3 लाख घेतले ना तर तुमचं जे काय व्याज झालं तुमचं मुद्दल समजा मुद्दल तुमच्या ताब्यात पडलं आणि त्या माणसाची जर परिस्थिती बिघडली तर शुकर माना की 3 लाख आले गप बसा. 3 लाखाचे 30 लाख आले पाहिजे. हा जी अपेक्षा असते खासगी सावकाराची ती राक्षसी वृत्ती आहे. त्याच्या विरोधात निर्भय महाराष्ट्र पार्टी. आता तुम्ही मला सांगा 2020 मध्ये यांनी 3 लाख रुपये घेतले होते. 2024 मध्ये 3 लाखाचे किती घेतले पाहिजे? 6,00,000 साडे 6,00,000 पुरेसे आहे ना. तुम्ही 11,30,000 रुपये घेता कोणत्या हिशोबानी. नंतर त्याला डांबून ठेवता, त्याला मारहाण करता, त्याच्या सासूरवाडीला जातात, तिथं दमदाट्या करता, तिथं मारहाणीचे प्रकार करतात. आणि या पद्धतीनं जर तुम्ही हे करत असाल तर मजाच नाही ना त्या गोष्टींना. आता बोला 5 लाख मागताय आणि अजून त्यांना 5 लाख रुपये हवे. अजून कोण मागतंय 5 लाख सांगा. विशाल साळवे म्हणतो की अजून 5 लाख द्या तेव्हा तुमच्या भावाला मी सोडू. अजून 5 लाख रुपये हवे. आणि या संदर्भामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनला हे सगळे लोक गेले होते का? इंदिरानगर पोलीस स्टेशनला सगळे लोक गेलेले होते आणि त्यांचं कुठलंही काहीच ऐकून घेतलेलं नाही. FIR जर नोंदवली असेल किंवा NC नोंदवलेली असेल ती NC कॉपी दिलेली नाही पोलिसांनी. हे बरोबर आहे का? सांगा बरं. फक्त ते बोलले की तुमचं महाराष्ट्र सावली केला नाही बाद झालं फ्री म्हणे. तुमचं सांगणार कोण होतं? तिथले पोलीस नाव सांगा. त्या पोलिसाचं नाव सांगा. पोलिसाचं किती तारखेला गेले होते इंदिरानगर पोलीस स्टेशनला? काल गेले होते. ओळखलं का त्यांना? हो ओळखलं. त्यांचा फोटो आहे का? फोटो तर नाही पण ओळखू गेलं नाही. त्यांचं नाव सांगा कोणीतरी. त्या दादांचं नाव काय होतं? कोण होते पोलीस? त्यांनी ते मेन इन्चार्ज होते ना तुम्हाला सोडून दिला बघा. आता तुमचं मेन इन्चार्ज कोण होतं? नाव नाही वाटत मला. ठाणे अंमलदार होता का? ठाणे अंमलदार होता का? पीआय होते. रजिस्टर मध्ये नाव लिहिता ना ठाणे अंमलदार म्हणतात. ते बोलले की तुम्ही यांना बोलले राजेंद्र की तुम्ही समोर सुटला ना पजा करिया. तुमचा पैसा तुमच्या पैसा जेवढ तुम्ही बाहेर बोला फक्त तुमचा माणूस तुमच्यापर्यंत आला ना हे तुम्ही मान्य करा. आणि तुमचे पैसे तुम्ही तिकडे काही पण करत बसा. त्यांनी आमच्याकडून असं पण सांगितलं की 6 महिन्याची मुदत त्यांना पण नाही घेऊन सांगा. आम्हाला बोलले की 6 महिन्यांना कॉल नाही करायचा. तरी तो नाही काय मला दुसऱ्या दिवशी भावाला कॉल केला की ते 6 महिने आम्हाला घेतले नाही. दुसऱ्या दिवशी की मला तू पैसे आणून दे नाही आणलंस तर तुमच्या पोराला किंवा बाळाला जर तुझ्या भावाने घुसून घेऊन जा. मी असं त्याने धमकी दिली होती. सर कोणी धमकी दिली? विशाल साळवेने. विशाल साळवे काय म्हणाला? विशाल साळवे बोलला की तुझ्या भावाने म्हणजे तू गावी चाल. गावी मी ते काय शेती असेल तुझं वीक आणि आम्हाला दे तू असं आम्हाला बोलणार नाही दिलंस तर तू तुझ्या भावाला उचलून सण आम्ही हे करून तुम्हाला बोलू मग पैसे देऊ. हे जो हे विशाल साळवे यांनी आम्हाला धमकी दिली होती. त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट नोंदवली का? हो नोंदवली होती. पण त्यांनी कंप्लेंट आम्हीच बोललो की लावलं का तक्रार म्हणून आम्ही दिली होती. पण त्यांनी कंप्लेंट आमची राजाने केली. आम्हाला काही कागद दिला नाही त्यांनी. त्यांनी फक्त एवढं सांगितलं तुमचा व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही पैशाचा एवर मध्ये आम्ही पडत नाही. त्यांनी आमच्या पैशाचा एवर मध्ये त्यांना काहीच ऐकून नाही घेतलं. फक्त ते बोलले की तुमचं नाही का तिकडे काही पण करत बसा तुमचा माणूस तुमच्यापर्यंत आला भरपूर झालं. नंतर मग त्यांनी नाही का हे पण सांगून जर आम्ही बाहेर निघताना 2 जण आतमध्ये गेलो होते त्यांचे काय चर्चा झाले आम्हाला काय माहित नाही. सर पण एवढं आम्हाला माहिती आम्ही चाललो गेलो. 2 जण परत गेलो होते. ह्यो गणेश आणि ह्यो साळवे हे मध्ये आतमध्ये परत गेले होते. मग त्यांचे काय चर्चा झाले आम्हाला काही माहित नाही. हे ऐका आता यांचे डायलॉग कसे असतात बघा. आवाज वाढवला का? काय झालं विचार पैशाचा? विशाल कोण?
हे बघा बबलू, मी तुम्हाला अजूनही सांगतो बरं का, 6 महिने मी थांबणार नाही. सोमवारी तुम्ही इकडे येताय का आपण गावाला जायचं ते शेती विकायला? शेती विकायला सांगतोय आता. पण तुमच्या आत्याचं तेच बोलणं झालेलं आहे. आत्या झालं बोलणं, ठीक आहे. आता मी जातो गावाकडे पहिल्या अगोदर नियोजन करतो. मग एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. जातो गावाकडे बघा गोदर मी. आता पाहायचं आणि मान्यापासून काय नियोजन आहे काय होते फक्त मी आता फोन करतो ना तरी गावाकडे. दुसरं हॅलो हॅलो विशाल बोलतोय. बोला. कधी येणार आहे तुम्ही आता बोलायला पुढच्या व्यवहाराचं? आता 6 महिने मध्ये घेतले नाही तुम्हाला? नाही 6 महिने नाही, मी थोडी ना पाहतोय 6 महिने थांबायला बबलू. तुम्ही पोलीस स्टेशनला बोलले, मी पण आता पोलीस स्टेशनला चाललोय का आमची फसवणूक झाली आहे 420 ची केस. काय करायचंय तुमच्या आत्याला सांगितलं तुम्हाला बोलायला घेऊन ये. माणसाशी बोलायचंय चांगलं, 6 महिने कोण थांबायला तयार नाही. हे कोण बोलतंय? यायचं का आता तुला पोलीस स्टेशनला? तुला आता परत पोलीस स्टेशनला यायचं तर बोल. मी तुला आता सांगतोय 6 महिने कोण थांबणार नाही. ठीक आहे, थोडा विचार करू, विचार कर थोडस. नाही विचार कर, तू आता येतोय तर आता बोल. उद्या सकाळी येतो तर सकाळी बोल. आमचं ठरलंय इथून तुझ्या गावाला निघायचं, तिथं तू शेती कोती विक, आम्हाला आमचे पैसे दे. बस जेव्हा की तू 3 लाखाचे कधी निघायचं ते बोल उद्या गावाला. हे कोण बोलतोय जोरात सांगा. विशाल साळवे बोलतो. कोण बोलतोय? कोण कोण? विशाल साळवे. मी तुला सोमवारी 12 वाजे दुपारचा टाइम देतो, तू जर नाही आला. मी शिंदे भाऊ कोण गणेश भाऊ त्यांची मिसेस, मी माझी बायको, तुझ्यावर तुझ्या बायकोच्या विषयी 420 ची केस टाकायला जाऊ सोमवारी दुपारी 12 वाजता. ते माझ्याकडे लिहून घेवर का तू? त्याच्या पहिले तू येऊन भेटून जा. लुटलं हे नी 420 ची केस. सावकार पोलिसांची धमकी देतो. सावकार पोलिसांची धमकी देतो. हॅलो. हा बोला. काय करायचं शेतीचं सांगा पटकन, आम्हाला पैसे पाहिजे. आता आपण पुढे ठेवायचे काय जेव्हा देऊ तुम्ही आता आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये. मी तुला नीट बोलतोय बरं का बोलू. 6 महिने मी थांबणार रिकामा. हा मला पैसे पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये. तू पी एस आय समोर 6 दिवस बोललेला. 6 महिने बोलू. 6 महिने नाही नाही मी नाही थांबायला रिकामा. मी 1 मिनिट थांबायला रिकामा नाही. मला पैसे पाहिजे बाबा. तू हे नको समजू बबलू. तू तिकडे पोलीस स्टेशन मध्ये सुटलाय बरं का. हा मी उद्या कंप्लेंट करेन तुझ्या नावाची. परत कंप्लेंट प्रश्न दूर आहे. नाही कंप्लेंट नाही. मी 6 महिने थांबायला रिकामा नाही. मी 6 महिने नाही. तू शेतीचं बोलाय, तुझी आत्या बोलली. मी आता त्या वाल्मिकच्या घरी जाणार, तिथला पोलीस स्टेशनला आणणार त्याला तिथून उठून. तुझ्या आत्याच्या घरी जाणार, तिला पण आणणार. ते पण बोलले त्याची आई येते आम्ही सोमवारी पैसे देतोय त्याला. आत्याचं त्याचं काय घेणे त्यामध्ये? तुझ्या आत्याचं काय घेणे नाही नाही. हा ठीक आहे ना. तुझ्या आत्याला तुझ्या आत्याच्या घरी पवन नगरला चाललोय मी थोड्या वेळाने. तू नको टेन्शन घेऊ. आत्याचं घेणे देणे नाही ना. नाही त्यांना काय घेणे तरी त्यांचं काय विचार तर त्यांचं काय होतं त्यामध्ये. पैसे कोण देईल आम्हाला? पैसे मी देणार ना. मग 6 महिने कोण थांबल? 6 महिने तू थांबा होते फक्त. 6 मोदत मागे काय? 6 महिने तू थांबा होती फक्त. 6 महिने मोदत मागे मुदत. कशाला मुदत मागितली? तुझ्या बापाचा पैसा काय तो? का माझा पैसा आहे? तुझ्या बापाचा पैसा होता काय तो? नाही तुझ्या बापाचा पैसा होता. माझा थोडी बापाचा होता. हा मग 6 महिने कशाला थांबशे तू? ठीक आहे बघतो मी काय करतो काय नाही. तू कुठे आता? तू सांग मला तू कुठे आहे? आता मी ऑन द वे थोडं बाहेर चालू थोडं त्याच कामासाठी. नाही नाही तू कुठे सांग बरं का. हा मी तुला आता प्रेमाने सांगतोय बबलू. लय तुला सांगतोय मी बघ. हा तुझी नोकरी जाईल मी तुला अजून पण सांगतोय. हा तुझी नोकरी घालवल मी तुला सांगतोय अजून पण. नोकरी घालव ना. हो घालवणार घालवणार. तू पोलीस कंप्लेंट करायची कर. मी पण कॉल रेकॉर्ड वर टाकलाय तुझ्यावर 420 कळाल का नाही. टाकणार म्हणजे टाकणार मी सोमवारी जाऊन. तुला अजून पण चान्स देतो शेवटचा. तू 6 महिन्याचं नाटकं करू नको माझ्या बरोबर. हा तू बोलतो ना तू. नाही नाही मी तुला सांगतोय. तुला जर वाटत असेल माझा पैसा तू खाशील मी तुला सांगतोय. हा नाही 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 मी तुला काय बोलतो. 6 महिने मी वाट बघणार नाही. वाट बघायला नाही. 6 महिने तुझ्या
थोडस मी तुला काय बोलतोय, तू जर मार खाल्लाय ना, मी तुला बोलतो तू मार खाल्लाय, तुझ्या कुणामुळे खाल्लाय, तुला डिसेंबर पासून आम्ही बोलत होतो पैसे मार खाल्लाय पैसे, तांडा पडला ना मध्ये तू मार खाल्लाय त्यात काय, कोणी रांडा मारला तुला, कोणी नाही मारलंय, तू छक्के सारखी छाती पकडून ऍक्टिंग करत होता, मला अटॅक आला, मला अटॅक आला, सोन अटॅक नाही जाऊन ना मला ना मला दांडायची नाही, मी तेच बोलतो ना त्याच्या तोंडावर बोल ना, तुला मग सांगा तुझा आईचा नवरा कोण येतो, मी त्याला बोलले ना थांबा जरा सर नाही मी तुला तेच बोलतोय, अरे छक्का आहे तू छक्का जा तो माणूस तुला तो बायकोला काय बोलले ना जा त्या बिल्डरला कळालं की आता कशाला बोलायला लावतो छक्कीच्या अवलात आप आहे कोणते छिणाला बोलले काय म्हणते गलत ऑफ आहे ठीक आहे, हा गलत ऑफ आहे तू सांगतोय मला पडला होता हिरड्या सारखा हॉस्पिटलच्या बेडवर मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, मी काय बोलतो तू एकटा कुठे सांग ना मी येतो रे, तू फक्त सांग तू कुठे आहे, मला मी परत चाळीस गावला येतो साईगाव फायदा येतो त्यात का मी माहिती घ्यायचा पाहिजे बाजू भक्कम करतो फोन करतो पहिले तो त्या भेटा फोन ठीक आहे, हा चालेल लोकांच्या पैसे खातो हु खाण्यात पळून जाऊन बसलं सासूरवाडीला हु खा आणि दुसरं छान पत्र सांगतोय तू पैसे गोळा करतो मी न तर हिंदी ठीक आहे शक्का झाला हिंमत तो मध्ये मी चाय जाईल मला मला कधी, अरे मी काय बोलतोय तू बोल ना मी येतो आता एकटा कशाला बोलतोय तू काय बाबा इथं हु खाल्ला माझ्या घरचा रे आता बोलतोय मला मारलं मारलं ठीक आहे जे आईला तुझ्या तू मी तुला काय बोलतोय तुला अजून पण बोलतो माझ्या पैशाच्या बंदोबस्त लाग तू मी तुझ्या आत्याच्या घरी जाणार आहे बघ आता त्या वाल्मिकच्या घरी चालू आहे इथून तुझ्या आत्याच्या घरी चालू आहे मी तुझ्या आरका इकडे नाही कंप्लेंट करेल मागून मी तुला जे पण करेल ना बोलून करेल हा फक्त मी तुला हे केले जात काय नाही मी येतोय तुझ्याकडे तू थांब तुला काय वाटलं तू निघाला पोलीस स्टेशन मधनं पैसे माझे सुटतील बिलकुल नाही बिलकुल म्हणजे बिलकुल नाही नाही मी काय बोलतोय तुला तुझ्या आता बोलतोय ना कळालं की नाही तुझे बोलतोय ना आता तू परत माझ्या समोर आता बोल फक्त बस तुझे बोलतोय ना आता पैसे सहा महिन्यांनी तू फक्त एकदा पोलीस स्टेशन मध्ये बोल सहा महिन्यांनी तू नोकरीवर राहतो का बघ सहा दिवसात मी तुला लिहून देतो लिहून माझ्या कोऱ्या कागदावर इथून जेव्हा पोलीस स्टेशनची कंप्लेंट मी कल्याणला घेऊन जाईल ना हा आणि रेल्वे पूर्ण पूर्ण रेल्वे त्या टी सी क्वार्टर्स मध्ये सगळीकडे ती कंप्लेंट वाटल चला आता उभे राहा सांगा व्यवस्थित काय झालं ते सांगा हा कोणाचा आवाज होता हा शशाल साळवे याचा आवाज होता त्याचं नाव काय म्हणजे बॅनर दाखवा ना त्याचा हा विशाल साळवेचा आवाज होता हा याचा आवाज आहे का हो याचा आवाज होता हा आणि काय काय म्हटलंय तर तुम्हाला काय काय मारलं त्यांनी मला मग पोलिसांनी कसं काय तुम्हाला सुरक्षा दिली नाही सुरक्षा आणि पोलिसांनी असं म्हणजे ऍक्च्युअली काय झालं त्यांनी मला घरात दाबलं ना तर मी मला फोन रिपोर्ट देत होते जसं मी यांना फोन केला मला माझ्या फोन स्पीकर ठेव फोन स्पीकर ठेव तर मला वर मारहाण करायची होती तितक्यात माझ्या मेवण्यांनी पोलिसकडे गेले त्यांनी कंप्लेंट केली पोलीस गाडी मला ती घेऊन गेले आणि ते सोडलं तर मला बोलले की तू पुरे सुटला तर समजू नको तू सुटला नसून तू कुठे जा मी तुला तिथून पकडून आणणार का आणि माझे पैसे तुला सोडणार नाही तर तुम्ही किती रुपये घेतलेत त्याचे 3 लाख रुपये घेतले 3 लाख रुपये आणि त्याला फेडले किती आपण 11 लाख 15 हजार दिले त्याला आणि आता आपण सगळे ऑनलाईन दिलेले त्याला पैसे सगळे ऑनलाईन पैसे दिले सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आणि तरी पोलिसांनी काहीच केलं तरी पोलिसांनी काहीच नाही केलं आणि किडनॅपिंगची केस वगैरे काही टाकली काहीच टाकली फक्त पोलीस बोलले की तुमचा हवाले केला ना पास झाले तर बाकीचे पैसे होते बाहेर बघा काय करायचं हे सावकार लोक हा माणूस सरकारी नोकर असल्याचा गैरफायदा घेत मी तुझी नोकरी घालवेल ही दमदाटी करत करत त्या माणसाकडनं 11 लाख 15 हजार का 30 हजार रुपये घेतो पूर्ण घरदार जे आहे ते सगळं ऑक्सिजनवर आहे आणि म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीला मध्यस्थी करावी लागते इंदिरानगर पोलीस स्टेशनला हे सगळे लोक गेलेले होते तरीही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही 3 लाख रुपये त्यांनी कॅश दिलेले यांना आणि तो सुद्धा म्हणतो 3 लाख रुपये दिले पण यांनी फेडताना मात्र 11 लाखाच्या पुढे पैसे फेडले त्याची सगळी ऑफिशियल एंट्री लिगल एंट्री यांच्याकडे
तरी सुद्धा पोलिसांनी यांच्या बाजूनी कुठलीही सुरक्षेचं काहीही काम केलेलं नाही. उलट पक्षी तुमचा माणूस सुटला नशीब समजा असं म्हणून सोडून दिलेलं आहे. म्हणून लोक निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात येतात. ज्यांना ज्यांना खाजगी सावकार छळतात तो खाजगी सावकार किती रुस्तम राव त्याचा सुंदर फोटो खाजगी सावकारांनो तुमचे सुंदर सुंदर फोटो आहे ना तुम्ही सोशल मीडियावर जाहीर करत चला म्हणजे मग ते आम्हाला मिळतील. इथं ज्यांनी कोणी खाजगी सावकाराचे पैसे घेतले त्या खाजगी सावकाराचे सुंदर सुंदर फोटो सोबत ठेवत चला. ज्या दिवशी तुमची मुद्दल फिटेल व्याज फिटेल त्याच्यानंतरही तो जर तुमचा पाठलाग करत असेल तर त्याचे फोटो अशा पद्धतीनं जाहीर करायला कंपन सगळ्या कर्जदारांनी आपल्या घरातच त्यांचं लाईव्ह करायला सुरुवात करा. ही खाजगी सावकारी बंद झाली पाहिजे म्हणजे बंद झाली पाहिजे. किती घाणेरड्या शिव्या देतोय तो माणूस काही त्याला लिमिट. आणि हा माणूस रेल्वेतला सरकारी कर्मचारी असल्यामुळं त्याला बंदूक दाखवायची की तुझी नोकरी घालवीन तुझी नोकरी घालवीन. त्या आधारावर त्या माणसाने 11.5 लाख रुपयापर्यंत पैसे दिले तरी त्यांना शरण नाही. या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करतो. या इंदिरानगर पोलीस स्टेशनचा आम्ही धिक्कार करतो कारण इंदिरानगर पोलीस स्टेशनला हे सगळे लोक जर गेले होते तर सहानुभूतीपूर्वक यांच्या सगळ्या केसचा सगळा अभ्यास करायला पाहिजे होता. सगळ्या एंट्री पोलिसांना दाखवल्या का एंट्रीज का बरं नाही दाखवल्या? फक्त मला सोडण्यापुरता येलो का तर पोलिसांनी याच्या शहा निशा करायला पाहिजे होती. एनसी जर नोंदवली होती तर त्याचा तपास व्हायला पाहिजे होता. एफआयआर नोंदवली तरी त्याचा तपास सुरू व्हायला पाहिजे होता. आणि कोणत्या आधारावर त्या साळवेला मोकाट सोडलंय तुम्ही? जेव्हा पूर्ण कुटुंब मृत्यूच्या दाढेत बाहेर येत आहे तर त्यांची प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्यांना सुरक्षा म्हणून तुम्ही कोणते कागद त्यांच्या हातामध्ये दिले? कोणती एफआयआर नोंदवली? काय एनसी नोंदवली? इंदिरानगर पोलीस स्टेशनचा सगळा संशयास्पद कारभार आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. जर लोकांना आज जर सुरक्षा मिळत नसेल रक्षकच जर भक्षक व्हायला लागले तर लोकांनी जायचं कुठे? तर मग जातात लोक जितेंद्र भावेकडे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यालयात. तर या सगळ्या गोष्टीची आम्हाला लाज वाटते आणि ती लाज आम्ही ही लाज वाटते आम्ही सामाजिक माध्यमांच्या द्वारे जाहीर करतो आणि सगळ्या या लचर व्यवस्थेचा निषेध करतो. तुम्हाला काही सांगायचंय कोणाला? ह्याच माणसा पाहिजे. माझा पूर्ण कुटुंब विसरून गेले. माझे मुलं तिघं मुलं इंग्लिश मीडियम मध्ये अजून 1.5 महिने झाला पूर्ण शाळेत गेले नंतर. भीतीपाई. तीन मुलं आहे तुम्हाला? तीन मुलं माझी. हा सांगा पुढे घे ना बेटा. यांच्या कर्ज पायरे काय झालं? तीन मुलांचं काय झालं तुमचं? मी माझे तिघं मुलं इंग्लिश मीडियम मध्ये यांच्या भीती पायरेमुळे माझे मुलं चाळगाव मध्ये त्यांना मी आणलं पण नाही कारण त्याचे पैसे कुठून भरवतात काय बा. हे लोकांची धमकी तू ये रे लोकं रे पैसे दे आम्ही तिथे चाळगाव नेऊ बा. तर मला असं मी पैशाची तारांबळ करत गावेगावी फिरत होतो तरी माझ्या मी माझा फोन शिजप असल्यामुळे माझ्या नातेवाईकांना सासूबाईंना सासऱ्या धमकी झाली का तुमचा जवाई पळून गेलाय बा मरून गेला का काय बा तो कुठे गेलाय तो कुठे कुठे सापडा मी त्याला घेऊन हात पाय तोडू आणि पैसे वसूल करू. त्याच्यामुळे माझ्या परिवाराला इथं नाशिकमध्ये आणले नाही. पोर आले का इथं? प्रत्येक मुलगा आला छोटा छोटा. यालाही शाळेत पाठवत नाही तुम्ही? नाही. ऍडमिशन पण नाही केलंय. ऍडमिशन नाही केलं? हो. आम्हाला घर भाडं भरायला सुद्धा पैसे नाही. हे कुठून देणार आम्ही यांचे पैसे या लोकांचे? कारण 4 महिन्यापासून मी सुट्टीवरती ड्युटी जाऊ शकत नाही. ऍब्सेंट आहे का बरं? हेच मला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जाऊ शकत नाही. काय करते? अच्छा. मला 8 महिन्यापूर्वी ब्रेन हॅमरेज झालं होतं त्यामुळे. अच्छा. म्हणजे सीकराजा चालू आहे? सीकराजा माझ्या. अच्छा. काय सांगायचंय तुम्हाला? माझं असं सांगणं आहे की माझा साला दर महिन्याला यांना जर का 30,000 रुपये देत होता तर यांनी म्हणजे माझ्या साल्याला 30,000 रुपये देत होता. पण जेव्हा माझ्या साल्याला ब्रेनचा अटॅक आला ते आजारी पडले तर 3 महिने ह्या सावकारांना पैसे नाही भेटले तर त्यांनी माझ्या साल्याला घेऊन घरामध्ये घेऊन डांबतून ठेवले त्यांना मारहाण केली. तर हे चुकीची गोष्ट आहे. तुमचे काही पैसे असतील ना तर ते देऊ. त्यांच्याकडे असले असते तर त्यांनी दिले असते. आतापर्यंत त्यांनी 30,000 रुपये देत चालले. ठीक आहे. आता ते आजारी असताना मनोरुग्ण असताना ते कसं काय देणार आहे? पण 3 लाखाचे 11.5 लाख दिले ना आता. आणि 3 लाखाचे 11.5 लाख रुपये दिलेले तरी ते अजून मागताय. आता 5 लाख रुपये अजून मागताय आणि त्यांना सांगताय की त्यांची शेती तुझी शेती विक आणि आम्हाला परत दे. आणि परत ते धमक्या देत आहे आणि शिव्या देत आहे वडिलांवरून. दुसरा गणेश शिंदे
याच्याकडून मी 1 लाख रुपये घेतले, त्याला पण आतापर्यंत 1,30,000 रुपये दिले, याची पण माझ्याकडे नोंद आहे पुन्हा गणेश शिंदेला, गणेश शिंदेला ही बघ इथे तिची मिसेज आहे निशा शिंदे, इथून नंतर गणेश शिंदेच्या अकाउंट पैसे टाकले. हे दोघ जण मिळून हे फसवणूक करत होते माझ्या साल्याची. हे गणेश, हे दोघं मिळून तुम्हाला लुटत होते. हो गणेश, त्याला 1 लाखाचे किती दिले? त्याला आता आपण 1 लाखाचे, त्याला मी 1,30,000 रुपये दिले. 1,30,000 दिलेत परत, आणि अजून त्यांनी 2 लाखाची मागणी माझ्याकडे केली. कोणी? गणेश शिंदे. हे का ते गणेश शिंदे खोटा सावकार. गणेश शिंदे मी गण्या 1,00,000 रुपये 3,30,000 रुपये ओढून खाईलच. त्याला 3,30,000 पाहिजे का? 1 लाखाचे. 1 लाखाचे आता जास्त कुमाला त्यांनीच मारलेला, मारलंय दांडा येणेच मारला होता माझ्या भावाला पोटरीला आणि छातीमध्ये येणेच बुक्का मारला होता. त्यांना पण एवढं माहिती माझ्या भावाला हॉस्पिटल नेलं होतं, त्याला ब्रेन अटॅक आलेला, पण तरी त्यांनी नाही का डोक्यामध्ये बुक्के पण मारलेले, येणेच मारलेले आणि येणे पण मारलेले, यांनी पण मारले, दोघांनी मारले. याला स्वतः बीपीचा त्रास आहे, हा याची बीपी हाय होत्या त्यात, मला मारायचा प्रयत्न करतो, याचं काही हिंमत नाही काय नाही. 4 जण मिळून मला मारत होते, 4 जण मिळून मारत होते. मग हे पोलीस स्टेशनला सांगितलं नाही का? सांगितलं ना मी. मग पोलिसांनी बोला, तर पोलिसांनी नेमण्याला बोलले माझ्या तुमचे पैसे तक्रार बाहेर करा, तुम्हाला फक्त तुमचा माणूस सुटला बस झाला, सोडून दिला बस झाला. पण मग तक्रार नोंदवलीचा कागद द्या ना. तक्रार त्यांनी काहीच दिलं नाही सर, तुमचा माणूस आला सुखरूप तुम्ही जा आणि 6 महिन्यानंतर त्यांना त्यांचे पैसे द्या, आणि तुमचा जो काही व्यवहार आहे पैशाचा तो तुमचा बाहेर जाऊन निपसा. आणि सर मला तर वाटतं आम्ही नंतर गेल्यानंतर यांची नक्की मिली भगत झालेली आहे. कोणाकोणाची? आणि सावकाची. जेव्हा आम्ही बाहेर आलो, बाहेर शिरलो, ते दोघ जण त्यांना आत बोलवलं होतं पोलिसांना, त्यांचं नाव मला काय माहित नाही, पण त्यांचा चेहरा मी ओळखू शकतो पोलिसांचा. अच्छा. आणि हसता हसता बाहेर आले, हसता हसता ते बाहेर आले होते. हा का? म्हणजे तोडी झाली, तोडी तोडी पाणी झाली असं आमचं वाटतं थोडस, कारण की तोडी पाणी झाली म्हणून नाही का त्याला नाही का फोनवर बोलायला मौका झाला की दुसऱ्या दिवशी नाही का त्यांना परत कॉल केला की 6 महिने मी मारणार नाही, मला दुसऱ्या दिवशी नाही का मला पैसे आणून दे. त्याने धमकी दिली की तू पैसे नाही आणून दिले तर तुझ्या पोरा बाळाला तू मग तू विचार करून ठेवा, अशी धमकी दिली भावाला. आता ह्याच्यावरचे आहे ना, कमेंट वाचा ना रे, कमेंट वाचा सर, कमेंट वाचा. हा, यांची मिली भगत झालेली आहे म्हणून त्याची हिंमत बघा, अजूनपर्यंत माझ्या साल्याला कॉल करतोय की तुझी शेती विक आणि पैसे दे. म्हणजे तो 6 महिने पोलिसांनी आम्हाला मुदत दिली, पण तरी तो 6 महिने थांबायला तयार नाही. आणि पोलिसांनी साफ साफ याच्यात बोललेले की 6 महिन्यानंतर यांना भेटायचं आणि 6 महिन्यानंतर यांना कॉल करायचं, त्याच्या आतमध्ये कॉल करायचा नाही. पण आता तसा काही विषयच राहिला नाही ना. नाही, आता द्यायचेच नाही. धमक्या देऊ राहिले, अजूनपर्यंत धमक्या देत आहे. सावकार कुठे राहतो विचारलंय? सावकार कुठे राहतो? इंद्रा आपला पातळी फाटा. पूर्ण पत्ता माहिती का? शिवम प्रोजे किराणा दुवाय पाठीमागं. त्याचं पूर्ण नाव सांगा सावकाराचं. चांगले चुकल्या होते. विशाल उपगुप्ता साळवे. विशाल उपगुप्ता. उपगुप्ता साळवे. विशाल उपगुप्ता. असं कसं काय नाव? नाव दाखवा. विशाल उपगुप्त आहे. उपगुप्त तिचा बाप ते म्हणतो माझ्या पोराला तू एवढं फसवलंय तर मी तुला माझ्या शेतात नेऊ सनी, तुला कुठं गाड्या तुझा तुला दूर दिसणार पण जाते. कोण म्हणतं असं? त्याचं वडील. इथं लिहिलेलं आहे की शेतात जाऊन त्याचे तुकडे तुकडे करण, शेतात पुरण पुरून देईन. अच्छा. कोणते पोलीस स्टेशन आहे? पत्ता काय? कोणतं पोलीस स्टेशन आहे? इंदिरानगर पोलीस स्टेशन. इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक. नाशिक. हा, कोणाकडे तक्रार दिली? अंमलदाराकडे का पीआय कडे? केबिन मध्ये गेले होते का? हो, केबिन मध्ये गेलो होतो पीआय कडे. हा, मग पीआय काय म्हणाले? ठीक आहे म्हणे, आता तुम्ही सुटले, आता तुम्हाला सोडून दिला बघा, आता तुमचा पैसे देऊ, तुम्ही नंतर बाहेर बघा काय करा, त्यावेळी ते बघू शकत नाही. तुम्ही सांगितलं नाही का 2 दिवस यांनी किडनॅप करून मला खूप मारलं? सांगितलं मी, शेजारी बोलतो गणेश भी गण्याला म्हणतात सर यांनी मला खूप मारले, सगळ्यांनी मारले. ठीक आहे म्हणे, आता जाऊ द्या, तुम्हाला सोडलं, आता तुम्ही जा म्हणे. आणि नंतर मी त्याला म्हणलं मला 6 महिन्याची मुदत द्या बा. म्हणजे आरोपीला सोडून दिलं? सोडून दिलं. आणि फिर्यादीला धरून ठेवलं? धरून ठेवलं. आणि यांनी मारलं तुम्हाला? ह्यातच घ्या यांनी. हा, सांगा यांचं काय बोलतो. गण्याने मारलं गाणी. हा जर सापडला सर तर याला मी प्रत्युत्तर पुरा देणार होते, माझे ताकद असल्यानंतर. याला काय करणार तुम्ही? याने चुकून माझ्या समोर यायचे साहेब. जर आला त्या दिवशी
त्याचा पुन्हा व्यवहार प्ले करा सर मी देवाणघेवाण पैशाचा. ओके, आपल्यात कोणाला काही बोलायचंय का? हा सावकार ही पद्धत म्हणजे आता फॅशन झाली आहे. सावकार हे 2 लाख रुपये द्यायचे, एकदा 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली त्याचं आयुष्य संपत नाही, त्यावर ते पैसे वरवडत राहायचे. हे दुसरं बाळ तुमचंच आहे का? मलाही म्हणायचंय खिशात पैशांचा खणखणाट असावा पण त्या 1 रुपयात कोणाचा तडतडाट नसावा. क्या बात आहे, खिशात पैशांचा खणखणाट असावा पण त्या 1 रुपयाच्या मध्ये तळतळाट कोणाचा नसावा. हे तळतळाटाचेच पैसे आहेत सगळे. तर जनतेला माझं आवाहन आहे, खाजगी सावकाराचे पैसे घ्यायचे नाही, खाजगी सावकाराचे पैसे घ्यायचे नाही, हातावर भाकर घेऊन चटणी घेऊन खायची पण सावकाराचे पैसे अजिबात घ्यायचे नाही. आता बरं वाटतंय का? रिलॅक्स वाटतंय का? हो सर, खूप रिलॅक्स वाटतंय मला. आता सुरक्षा मिळाल्यासारखं वाटतंय का? खूप सुरक्षा मिळाल्यासारखं वाटतंय. तुमच्या जीवाला कोणापासून धोका आहे? या दोघांपासून. हे दोघं का? नाव सांगा. विशाल साळवे, गणेश शिंदे. विशाल साळवे आणि गणेश शिंदे यांच्यापासून मला खूप धोका आहे, माझ्या परिवार धोका आहे. हे तर 40 वर्षापर्यंत सुद्धा माझा पार्टनर करत येतात सर कॅडा मला. म्हणजे आता तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे दोषी ठरवणार दोघं जण. हे दोषी हे दोघं जण कारणीभूत राहतील, त्याला जबाबदार राहतील. कुठं काय जातं हे दोघं कारणीभूत माझे परिवार. आणि तुमच्या लहान मुलांचं जर अपहरण झालं तर हे दोघं राहील सर. हे दोघं त्यांच्यामुळे मी माझ्या घरी पण आपण गेलो नाही राहण्यासाठी सर. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी जे आमच्या कार्यकर्त्यांना काही झालं तर जबाबदार ते दोघं. हा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांना मला काही झालं तर ते दोघं जबाबदार आणा, साळवे आणि शिंदे. व्हेरी गुड. हेच का ते दोघं? वाचाव काय काय लिहिलंय तुम्ही, वाचा वाचा. मी विशाल साळवे सावकारी गुंडा, मी बबलू शिंदे 3 लाखाचे 11 लाख खाल्ले. मी बबलू शिंदेचे पुढं मी खोट्यात सावकार गण्या शिंदे, मी गण्या 1 लाखाचे 3 लाख खाल्ले, 30,000 रुपये खाईलच. त्यांनी काय आणलं ते काय भानगड 1 लाखाचे 3 लाख 30,000 काय? नाही ऍक्च्युली सर काय मी त्याला आतापर्यंत 1 लाखाचे 1 लाख ते जर दिले परत त्याला अजून 2 लाख पाहिजे, अजून त्याला 2 लाख पाहिजे, असे 3 लाख असे तसे 3 लाख. याचा ऐकून सन ह्यो पण त्याच्याच एवढं चालतोय की यांना 5 लाख भेटले म्हणजे मला पण यांच्या वतीनं 2 लाख भेटून जाईल असं ह्यो यांना त्यांना सांगत होता. म्हणून तो नाही का यांच्या वतीनं शेअर बांधला होता गुंडा 1 नंबरचा. गणेश शिंदे कोण आहे? गणेश शिंदे गुंडा आणि साळवे देखील गुंडाचे. हा यांनी माझ्या नवऱ्याला 2 दिवस खूप मारहाण केली, मी यायला लेट झाली इथं त्यामुळे मी येण्याआधीच त्यांनी त्यांना सोडून दिलं. अच्छा.